किल्ल्यांची डागडुली चाललेली, रस्त्यांचे विकास कामं चाललेली, अनेक वेगवेगळे शहरांमध्ये विकास कामं चाललेले, ग्रामीण भागात विकास कामं चांगली चाललेली, लोक सगळे एकजूट झालेले, कोविडचा काळ ठीक हाताळलेला आपण, पण हाताळलेला हा काळ विसरून गेले. आणि गद्दारी जी झाली, ती गद्दारी कशी झाली, कधी झाली, हे आपल्या डोळ्या देखील झाली, तरी देखील आपण ह्यांच्यासमोर डोळे बंद करून बसलो आणि ह्यांना मिठी मारून बसलो. आणि हीच मिठी आपल्याला भारी पडली, कारण त्यांनी हातात खंजीर कधी होता हे आपल्याला दिसलंच नाही. बरं, हे आता स्वतःला नवीन नवीन नाव देतात, आम्ही उठाव केला, आम्ही बंडखोर आहोत, आम्ही बंड केला. ओ बंडखोर नाही, उठाव नाही. उठाव करायला आणि बंड करायला हिंमत लागते, ताकद लागते, साहस लागतं. हे पळून गेले हे गद्दार होतो, गद्दार कितीही नाव बदलली तरी जे तिकडे थांबणार ते इथेच माथ्यावर घेऊन फिरणार, आम्ही गद्दार आहोत. गद्दारी का केली, बाकी काही करू नका. नुसतं हात जोडा, विनम्रपणे त्याला विचारा की जो माणूस उद्धव ठाकरे उद्धव साहेबांनी तुम्हाला ओळख दिली, काही हिंदू निकटचे आहेत जे एकदा दोनदा फुटून परत आले तरी तुम्हाला विश्वास ठेवला, तुमच्यावर तिकीट दिली. तुम्ही आता दानवे साहेब काही काय सांगत होतात, नगरसेवक असतील, स्टँडिंग कमिटी असेल, आमदार असतील, खासदार असतील, कधी महापौर होते, सगळं काही तुम्हाला दिलं, मग बरोबर त्याच माणसाच्या पाठीत खंजीर का खुपसलात? अजून काय द्यायचं होतं, काय कमी केलं का तुमच्याशी, तुम्हाला काही कमी दिलं का? बाकी काही करू नका, तुम्हाला नम्रपणे हात जोडून विचारा की आम्ही कमी काय केलं या ठाकरे परिवाराने, उद्धव ठाकरेंनी तुम्हाला कमी काय दिलं? बोललेलं आहे आणि ते कोसळणार म्हणजे कोसळणार, तुम्ही लिहून घ्या. हे सरकार बेकायदेशीर आहे, हे सरकार घटनाबाह्य आहे, पण मूळ गोष्ट हीच आहे की हे सगळं जेव्हा होत होतं तेव्हा मी होतो तिथे आणि शिवसेनेचे आपले 15 आमदार होते, त्याच्यात उदयसिंग राजपूत साहेब पण माझ्यासोबत बसलेले, शूरवीर आपले जे आमदार आहेत तिथे, जे विकले गेले नाहीत, जे इमारतला पक्षी राहिले, जे शिवसैनिक म्हणून तुम्ही वागतात, हे सगळे आम्ही सोबत बसलेले राजपूत साहेबांना. आणि मग तिथे समोरच्या बाजूला तात्पुरतं सत्तेत बसलेले आपले गद्दार होते, तात्पुरतं सत्तेत बसले ना, शब्दाचा प्रयोग लिहून ठेवा तुम्ही, तात्पुरतं ही सत्ता आहे. अल्पायुचं हे सरकार आहे, चालणार नाही, टिकणार नाही, या देशात कायद्याचं राज्य आहे. पण जेव्हा ते समोर बसलेले तेव्हा आम्ही इथे अभिमानाने स्वाभिमानाने त्यांच्याकडे बघत होतो, कारण आम्ही काही चुकीचं केलं नाही, आम्ही स्वतःचं इमान विकलं आणि स्वतःला विकलं नव्हतं. आम्ही त्यांच्याकडे सतत कर लावून बघत होतो, बघतायत का आमच्याकडे, बघतायत का आमच्याकडे, आमचे चेहरे हसे होतं. तुम्ही बघितलं असेल प्रेसमध्ये पण आमचे फोटो जे आले, विधानभवनात जाताना कदाचित आम्ही मुठभर होतो, पण मुठभर मावळे होतो आणि समोर जे बसलेले ते गद्दार होते. तिथे ते सतत नजरेला नजर मिळू शकत होते, खालती बघत होते, इकडे बघत होते, तिकडे बघत होते, पण नजरेला नजर मिळू शकत होते. चेहरे त्यांचे छोटे झाले होते. अजूनही तुम्ही बघा त्यांचे प्रेस कॉन्फरन्स बघा, त्यांचे फोटो बघा. आता मी बोलेल तर उद्या हसून हसून येतील किंवा मग कुठे राहून येतील. आतापर्यंत जे सांगत होते की उद्धव साहेबांबद्दल मनात आदर आहे, प्रेम आहे, आदित्य ठाकरेबद्दल प्रेम आहे, आदर आहे, ठाकरे परिवाराबद्दल, शिवसेनेबद्दल प्रेम आहे, आदर आहे, काल आणि आज त्यांचे स्टेटमेंट स्वतः त्यांच्या मनात जे काही खरं होतं ना ते त्याच्या समोर यायला लागले, धमक्या देतात समोर. लोकशाही आणि लोकशाही खरं शस्त्र हे मतदान आहे आणि मतदानाच्या पेटीतून तुम्हाला ते दाखवायचं आहे. पण मी विचार हा करतो की एवढं त्यांच्या मनात राग द्वेष का असावं, म्हणजे ते एवढं आमच्याकडे बघत असे होते, म्हणजे खालती बघत होते, इकडे तिकडे बघत होते, का दिलं तुम्ही? कारण हे तुम्ही तर लोकांमध्ये जाऊन सांगायला पाहिजे की हे नक्की झालं तरी का, कसं झालं. आणि मी जो विचार करत होतो की आम्ही नक्की चुकीचं काय केलं जेणेकरून हे ना आमच्या बरोबर असं वागायला लागलं. सगळं काही नीट चाललेलं, महाराष्ट्र पुढे चाललेलं, आपण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली.